याविषयी उद्योजक स्टार्टअप विषयाचे अभ्यासक डॉक्टर अमित बागवे यांनी माहिती दिली. स्टार्टअप इंडिया हा भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम आहे. जसं आपण आज स्टार्टअप दिवस साजरा करतोय, तर 16 जानेवारी 2016 रोजी हा उपक्रम सुरू झाला. त्या दिवसापासून स्टार्टअप इंडियाने उद्योजकांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने अनेक कार्यक्रम राबवले. 2016 हे स्टार्टअपचं आपलं अभियान सुरू झालं, तेव्हापासून आतापर्यंत आपण जगात 30व्या क्रमांकावर पोहोचलेलो आहोत. आणि महाराष्ट्रासाठी त्याहून अभिमानाची बाब आहे की 30 जून 2022 पर्यंत देशातील मान्यताप्राप्त स्टार्टअपच्या संख्येनुसार महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. वेगवेगळे आपले जवळपास 27-28 आपली राज्य आहेत, अशा प्रकारे महाराष्ट्रात चांगले स्टार्टअप साठी वातावरण. 2016 पासून 2022 पर्यंत महाराष्ट्रात स्टार्टअपने भारतात सर्वाधिक 1.43 लाख नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. हे एक विचार करा की महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर येण्यामागचं कारण काय, की जरी अडचणी असल्या, जरी अडथळे असले, बऱ्याच गोष्टींमध्ये अभाव असला, तरी सुद्धा भारतात महाराष्ट्र पुढे चाललंय. स्टार्टअप मध्ये त्याने जवळपास 1.5 लाख नोकऱ्या निर्माण केलेल्या आहेत. नवीन उद्योजकांसाठी स्टार्टअप इंडियाच्या अंतर्गत इन्क्युबेशन केंद्र, सुलभ पेटंट व आयटीआर सुविधा, कर लाभ, टॅक्स हॉलिडे, कंपनी स्थापन करताना येणाऱ्या अडचणी दूर करणे, कौशल्य विकास कार्यक्रम, अशा विविध सुविधा सरकार देत आहे. अडथळे जरी असले तरी सरकार सुद्धा ह्या गोष्टी नवीन आहेत, मग सरकार त्यांच्या बाजूने जसं जमेल तशा ह्या सगळ्या गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न करत. केंद्र सरकारने जसं स्टार्टअप धोरण चालू केलं, तसं महाराष्ट्र सरकार स्वतः स्टार्टअप धोरण आहे, त्याअंतर्गत सुद्धा विविध उपक्रम राबवले जातात. त्यापैकी एक म्हणजे महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह. महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह काय, तर राज्याच्या उद्योजकीय परिसंस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी हे केलं जातं. या स्टार्टअपना त्यांचे नाविन्यपूर्ण उपाय महाराष्ट्र सरकारला दाखवण्यासाठी व्यासपीठ दिलं जातं. या कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रातील वरिष्ठ सरकारी अधिकारी, उद्योग तज्ञ, शिक्षण तज्ञ, बिझनेस मधले वेगळे लोक, असे पॅनल 100 स्टार्टअपची निवड करतं. त्यातल्या 24 सर्वोत्कृष्ट स्टार्टअपना विजेते जाहीर केलं जातं. त्या व्यतिरिक्त सरकार काय करते, सहभागी स्टार्टअपना क्लाउड क्रेडिट्स देते, विविध इव्हेंटमध्ये प्रवेश मिळते, ज्या प्रकारे त्यांना जमेल तिथे मार्गदर्शन पुरवलं जाते. जर गरज असेल गुंतवणूकदारांची, तर गुंतवणूकदार कुठून मिळतील, त्यासाठी इकोसिस्टम कशी आहे, त्यांच्याशी कनेक्ट करण्याचा सरकार प्रयत्न करतो. आता स्टार्टअप आपण म्हणतोय, मग स्टार्टअप म्हणजे सरकारी व्याख्येनुसार स्टार्टअप आहे. जनरली स्टार्टअप आपण म्हणतो की नवीन व्यवसाय, पण त्याला सरकारच्या व्याख्येत बसवणं सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. तर सरकारी व्याख्येनुसार कोणता व्यवसाय त्यामध्ये मोडतो, भारतामध्ये 7 वर्षात नोंदणी केलेले आणि जैव तंत्रज्ञान किंवा सोशल स्टार्टअप ज्यांना म्हणतो, सामाजिक स्टार्टअप, त्यांच्या कालावधी 10 वर्ष, पण त्याच वेळेला त्यांची नोंदणी झाल्यापासून आतापर्यंत त्यांचा व्यवहार 25 कोटीपेक्षा जास्त झालेला नसावा. त्यांची उलाढाल जी आहे ती 25 कोटीपेक्षा जास्त झालेली नसावी, तरच ते सरकारी व्याख्येच्या स्टार्टअप मध्ये बसतात. उत्पादन किंवा प्रक्रिया किंवा सेवांच्या नवकल्पना, विकास किंवा सुधारण्यासाठी काम करणारी कंपनी किंवा रोजगार निर्मिती करणारी कंपनी, असे कुठले उद्योग सरकार बघतं की त्याच्यामध्ये एक नवीन आयडिया आहे, तोच एक जुना प्रकारचा व्यवसाय, पण त्यात काही नवीन कल्पना आलेली आहे किंवा एखाद्या जुन्याच्या तंत्रज्ञानामध्ये काही नवीन सुधारणा आलेली आहे, किंवा खूप जास्त नोकऱ्या निर्माण होऊ शकतात अशी काही तंत्रज्ञान आलेलं आहे, किंवा खूप उच्च संपत्ती निर्मितीची क्षमता आलेला स्केलेबल व्यवसाय म्हणतो आपण, तर असा कुठला स्केलेबल व्यवसाय आहे का, तर त्यांना जास्त प्राधान्य दिलं जातं. आता स्केलेबल व्यवसाय म्हणजे काय, की ज्या व्यवसायाची वाढ अनेक पटीने होऊ शकते त्याला स्केलेबल व्यवसाय म्हणतात. म्हणजे एखाद्या वर्षात त्या व्यवसायाचा 25-50 लाखाची त्यांनी उलाढाल केली असेल, तर पुढच्या 1-2 वर्षात ती उलाढाल 20 करोड-25 करोड पण पोहोचली पाहिजे, तर त्याला स्केलेबल व्यवसाय म्हणतात. अशा स्केलेबल व्यवसायामुळे मोठी रोजगार निर्मिती सुद्धा होते, त्या व्यतिरिक्त सरकारला कर रूपात सुद्धा काही फायदा मिळू शकतो, तर इतरही अनेक फायदे समाजाला सुद्धा होऊ शकतात. शिवाय स्टार्टअपकडे किमान व्यवहार्य उत्पादन म्हणजेच मिनिमम वायबल प्रोडक्ट असणं सुद्धा आवश्यक आहे. आपण काहीतरी व्यवसाय चालू केला आहे आणि आपल्याला त्यातून सरकारने मान्यता द्यावी, जनतेने आपलं प्रोडक्ट विकत घ्यावं, तर तसं चालत नाही. त्या तुमच्या व्यवसायामध्ये मिनिमम वायबल प्रोडक्ट आणि प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट सुद्धा असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा लोक म्हणतात की माझ्याकडे आयडिया आहे, तर मला फंड मिळायला पाहिजे, मला पैसे मिळायला पाहिजेत, तर माझं एक प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट मार्केटमध्ये विकलं गेलं पाहिजे, तर असं ठरवून चालत नाही. त्याला मिनिमम वायबल प्रोडक्ट म्हणजे किमान व्यवहार्य उत्पादन आणि प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट म्हणजेच काय, संकल्पनेचा पुरावा, तुम्ही पैसे कमवू शकता आहात ह्याचा पुरावा सुद्धा त्यातून मिळणं आवश्यक आहे. आता मिनिमम वायबल प्रोडक्ट म्हणजे काय तुम्ही सांगू, उत्पादनाची प्रारंभिक मूलभूत आवृत्ती, म्हणजे एक बेसिक प्रोडक्ट आहे तुमचं की जे तुम्ही मार्केटमध्ये आणता, म्हणजे ती वस्तू सुद्धा असू शकते किंवा सेवा सुद्धा असू शकते. ती वस्तू किंवा सेवा लोक विकत घेत आहेत आणि त्यांचा त्यातून फायदा होतोय किंवा त्यांची एखादी अडचण दूर होते, तर ते मिनिमम वायबल प्रोडक्ट असणं आवश्यक आहे की ज्यात
ग्राहक तुम्हाला सांगतोय की हे प्रोडक्ट माझ्या कामाचं आहे, ही सर्व्हिस माझ्या कामाची आहे, पण तुम्ही याच्यात आणखीन काही चांगले बदल केले तरी आणखीन आमच्या चांगले उपयोगी पडू शकतो किंवा जास्तीत जास्त लोकांच्या उपयोगी प्रोडक्ट. म्हणजे एक बेसिक प्रोडक्ट असतं, एक बेसिक सर्व्हिस असते ज्याला आपण म्हणतो मिनिमल वायबल प्रोडक्ट, जे ज्याच्यामध्ये पुढे जाऊन सुधारणा होऊ शकते. मग ते मोबाईलचं ऍप सुद्धा असू शकतं किंवा एखादी वस्तू सुद्धा असू शकते, अजून कुठली सेवा असू शकते. तर तसं एखादं मिनिमम वायबल प्रोडक्ट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. पण ते नुसतं प्रोडक्ट असून उपयोग नाही, ते प्रोडक्ट मार्केटमध्ये विकलं जाणं सुद्धा आवश्यक आहे. तुम्ही जर फुकट कोणाला वाटत असाल तर त्यातून पैसे येणार नाहीत, मग तो व्यवसाय नाही होणार, ती समाजसेवा होईल. तर तिथे प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट असणं सुद्धा आवश्यक आहे, म्हणजे संकल्पनेचा पुरावा की जे तुम्ही प्रोडक्ट बनवलेले किंवा जे तुम्ही सेवा देताय त्याच्यातून तुम्हाला उत्पन्न मिळणं आवश्यक आहे. प्रूफ ऑफ कॉन्सेप्टने दाखवून दिलं पाहिजे की उत्पादन किंवा संकल्पना ग्राहकांच्या गरजा पण पूर्ण करते आणि ती वस्तू विकली जाते किंवा ती सेवा विकत घेतली जाते आणि त्याच्यातून तुम्हाला पैसे सुद्धा मिळतात. जसं मी आधी पण म्हटलं की सरकारने इन्क्युबेशन सेंटर्स आणलेले आहेत, विविध उपक्रम राबवलेले आहेत आणि 2016 जसं आपण म्हटलं की लागू केलेलं आहे, तर सरकार सुद्धा हे नवीन नवीन गोष्टी शिकतंय. बऱ्याचशा अडचणी नक्की आहेत, महाराष्ट्रात आहेत किंवा देशपातळीवर आहेत, पण कुठेतरी इंडस्ट्री, बिझनेस इंडस्ट्री आणि सरकार यांना मिळून त्या दूर कराव्या लागणार आहेत. आता ज्या वेळेला आपण स्टार्टअप म्हणतो तर स्टार्टअप मध्ये सगळ्यात मोठा गोंधळ असतो किंवा मोठी अडचण असते ती भांडवलाची, पण ते सुद्धा प्रॉब्लेम आता बऱ्याच प्रमाणात सोडवायला सुरुवात झालेली आहे. स्टार्टअप आज मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये लिस्ट करून भांडवल उभारतात. आपण असं बघतो की मोठमोठ्या कंपन्या पहिल्यांदा शेअर मार्केटमध्ये लिस्ट करत होत्या, पण आता 1-2 वर्ष जुना व्यवसाय जो आहे तो सुद्धा स्टार्टअप जो व्यवसाय आहे तो शेअर मार्केटमध्ये लिस्ट करून भांडवल उभारू शकतो. ही खूप मोठी गोष्ट आहे की जगभरात अशा प्रकारे कुठेही बऱ्याच ठिकाणी अशी सोय नाहीये जी भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे की तुम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये तुमचं स्टार्टअप लिस्ट करू शकता आणि तुमचे शेअर विकून तुम्ही लोकांकडून भांडवल उभं करू शकता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर अनेक स्टार्टअप उद्योजकांनी लिस्टिंग करून खूप मोठी भांडवल उभारणी केली आहे. पण हे शेअर मार्केट जसं आहे त्याचप्रकारे एंजल इन्व्हेस्टर असतात की एक छोटे छोटे 5-5 लाख 10-10 लाख रुपये देणारे एक तुमच्या जवळपासच्या विभागातले काही लोक असतात किंवा असे काही वेबसाईट सुद्धा जे आहेत की ज्या एंजल इन्व्हेस्टर म्हणून तुम्हाला मदत करतात. ते सुरुवातीला भांडवल लागतं त्याला एंजल इन्व्हेस्टर म्हणतात. त्याच्यानंतर जेव्हा व्यवसाय मोठा होतो त्याला करोडोंनी भांडवल लागतं तर त्यावेळेला व्हेंचर कॅपिटलिस्ट येतात. तर असे व्हेंचर कॅपिटलिस्टचं पण एक मोठं आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहे. जर तुम्हाला कोणी व्यक्ती किंवा एखादी संस्था पैसे देत नसेल तर क्राऊड फंडिंग हा कॉन्सेप्ट सुद्धा भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेला आहे की तुम्ही सर्वसामान्य लोकांकडून क्राऊड फंडिंगद्वारे पैसे गोळा करू शकता. अशा विविध वेबसाईट असतात की तिथे तुम्ही तुमचं प्रोडक्ट विकायचं आणि लोकांना सांगायचं की मला माझ्या व्यवसाय मोठा करण्या पैशाची गरज आहे आणि लोक तुमचं ते प्रोडक्ट विकत घेऊन तुम्हाला क्राऊड फंडिंगद्वारे सुद्धा भांडवल मिळू शकतं. तर अशा एक ना अनेक भांडवल उभारणीच्या संधी सुद्धा स्टार्टअपसाठी उपलब्ध आहेत आणि उद्योजकांना सुद्धा एक व्यासपीठ देणं आवश्यक आहे. कारण उद्योजक हा देशाची अर्थव्यवस्था चालवण्यात खूप मोठा हातभार लावत असतो, तो नोकऱ्या निर्माण करत असतो, तो सरकारला कर भरत असतो, तो लोकांची घरं चालवत असतो आणि त्या उद्योजकासाठी एक अख्खा दिवस ज्या वेळेला साजरा केला जातो ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. पण मला सर्वसामान्य मराठी श्रोत्यांना सुद्धा सांगायचं की तुमच्या घरात तुमची मुलं जी काही स्टार्टअप करत असतील तर त्यांना पाठिंबा देणं ही सुद्धा तुमची गरज आहे. आणि मुलांच्या ज्या लग्नामध्ये काही अडचणी येतात जे उद्योग करतायत किंवा त्यांना घरातून मदत मिळत नाही किंवा घरातून एक नकारात्मक असते तर ती सुद्धा कुठेतरी दूर व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. कुठलाही उद्योग असतो तो मोठा व्हायला 1000 दिवस द्यावे लागतात, तर तितका वेळ तर कमीत कमी दिला पाहिजे आणि भारताला जगाच्या नकाशावर खूप मोठ्या प्रमाणात पुढे नेऊ. महाराष्ट्राचं जगाच्या नकाशावरती खूप मोठं नाव होईल यासाठी मला खूप मोठ्या अपेक्षा आहेत.